75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राबवून राष्ट्रीय एकात्मता दाखविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवून घरोघरी तिरंगा फडकविण्यात येणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तळोजा शहरातील गौऱ्या गणपती महिला मंडळाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. तळोजा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृती रॅलीत पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केणी, महिला मोर्चा तळोजा अध्यक्ष आशा बोरसे, मुनाफ पटेल, संतोष पाटील, शकुंतला लवटे, उमेश खान, संदीप पांडे, जयवंत घरत, सत्येंद्र प्रसाद, कविता सिंह यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तळोजा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. आज 13 ऑगस्ट 1922 रोजी तळोजा फेजवन येथे गौऱ्या गणपती महिला मंडळामार्फत आज आम्ही हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत महिला मंडळामार्फत रॅलीचं आयोजन केलेलं होतं. तरी देखील आज सर्व महिलांनी, तळोजातील सर्व रहिवाशांनी या रॅलीमध्ये सहभाग केला, त्याच्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा दिन आज साजरा केलो जातो आहे, त्याच्यामुळे आज सर्व भारतीयांना मी विनंती करते की आपल्या भारताची शान जो तिरंगा आहे तो सर्व भारतीयांनी घर घर तिरंगा आणि घर घर तिरंगा म्हणून झेंडा फडकवला पाहिजे. त्याच्यामुळे आज या अभियानासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तरी सर्व महिला वर्गांनी तसेच तळोजातल्या रहिवाशांनी याच्यात सामील होऊन आम्हाला जे उत्स्फूर्त सहभाग दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आज संपूर्ण तळोजा शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बाईक रॅलीच्या अनुषंगाने जनजागृती व्हावी, आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्ष हा अत्यंत उत्साहाने साजरा करावा, ही जनजागृतीचं वैशिष्ट्य घेऊन आज महिला मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या रॅलीमध्ये सर्व धर्मीय याच्यामध्ये सामील झाले होते आणि प्रत्येकाने उत्स्फूर्तपणाने साथ देत संपूर्ण शहरामध्ये जनजागृती चांगली केलेली आहे. गौऱ्या गणपती महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक चांगले चांगले कार्यक्रम या तळोजा फेजवरमध्ये केले जातात. गेल्या कोविड काळामध्ये महिला मंडळाच्या वतीनं धान्य वाटप असेल किंवा मोदी किचनच्या नावाने जे भोजन दिलं जात होतं त्याचं नियोजन असेल, सर्व याच्यामध्ये आघाडीवर हे गौऱ्या गणपती महिला मंडळ आघाडीवर असते. कुठल्याही कार्यक्रमाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग देशाचा असो कुठल्या समाजाचा असो, या सर्व कार्यक्रम हे चांगल्या प्रकारे साजरा करून आणि चांगला न्याय देण्याचं काम या महिला मंडळाच्या वतीनं नेहमी करत होत असतं. या ठिकाणी आपण म्हणल्याप्रमाणे गौऱ्या गणपतीचे अध्यक्ष ज्या आशा बोरसे मॅडम आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. नक्कीच महिलांना तर देशात चांगला स्थान आहे आणि नक्कीच त्यांना याच्याही पुढे एक आदराचे स्थान राहील. आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी हर घर तिरंगा हा 3 दिवसाचा देशभरात कार्यक्रम आयोजित केला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आज आपण बघतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जर आज तुम्ही सकाळी न्यूज बघितल्या तर काश्मीरमध्ये प्रत्येक गावागावात शालेय शालेय प्रत्येक या तिरंगा यात्रा चालू झालेल्या आहेत. म्हणजे एक तिरंग्याची एक ताकद आहे की सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात,